नमस्कार, मी निकिता। निकिता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण दोन प्रकारच्या करंजीची रेसिपी बघणार आहोत। करंजी कशी असावी? जिभेवर ठेवताच विरघळणारी, इतकी खुसखुशीत असावी। पण बऱ्याच जणांचं काय होतं, करताना छान होतात पण थोड्याच वेळात वाटड होतात। पण मी तुम्हाला सविस्तर अशी कृती सांगणार, तर जरा करंजी बनवायला घेऊया। इथे मी दोन वाटी बारीक रवा घेतला आहे। रवा मी आधी चाळणीने चाळून घेतला आहे। रव्यामध्ये घालून घेऊया अगदी थोडं मीठ। मीठ घातल्यामुळे करंजी तेलामध्ये तळताना फुटणार नाही आणि करंजीला चव पण छान लागेल। व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं दूध घालून मळून घेऊ। तुम्ही पाणी पण घालून मळून घेऊ शकता, पण करंजी अगदी अशी खुसखुशीत होण्यासाठी तुम्ही शक्यतो दूध घालूनच मळून घ्या। बरेच जण काय करतात, अर्धा रवा घेतात आणि अर्धा मैदा घेतात, त्यामुळे त्यांच्या करंजा खुसखुशीत बनत नाहीत। कणिक आपल्याला थोडं पातळ असं मळून घ्यायचं। काय आहे ना, रवा असल्यामुळे तो दूध पिऊन घेतो आणि व्यवस्थित असा रवा मुरतो। करंजा दोन प्रकारच्या बनवायच्या आहेत, त्यामुळे मळून घेतलेलं थोडं कणिक घेऊ आणि त्यामध्ये केसरी कलर घालून पुन्हा मळून घेऊ। हवं तर तुम्ही आधी थोडा रवा बाजूला काढून कलर टाकून मळून घेऊ शकता, पण मी असं केलं नाही। थोडंसं पुन्हा कणिक घेऊ आणि त्यामध्ये हिरवा कलर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। घेतलेलं कणिक 15 मिनिट झाकून ठेवू। तोपर्यंत आपण करंजामध्ये भरण्यासाठी सारण बनवून घेऊ। सारण मी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे। सारण बनवायला आपल्याला गॅस पेटवायची पण गरज लागणार नाही। इथे मी एक वाटी सुकं किसलेलं नारळ घेतलं आहे, याला खोबरकीस असं पण म्हणतात। त्याचबरोबर इथे मी एक वाटी पिठी साखर घेतली आहे। साखर मी आधीच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून दळून घेतली आहे। सारणामध्ये मनुका घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। सारण बनून तयार आहे। आता आपण करंज्या बनवायला घेऊ। रवा पण बऱ्यापैकी असा मुरला गेला। आता आपण करंजीचा पहिला प्रकार बनवूया, म्हणजे मी चटई करंजी बनवणार आहे। थोडंसं कणिक घेऊ, गोल आकाराची अशी लाटी बनवून लाटून घेऊ। अगदी पातळ असं लाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे कलरवाले पण लाटून घेऊ आणि लांब आकारामध्ये चाकूने कापून घेऊ। बघा, अशा प्रकारे मी कापून घेतले। बिना कलरवालं लाटलेलं पान ठेवून त्यावर पट्ट्या ठेवायच्या। एकावर एक ठेवून साश्यामध्ये टाकून त्यामध्ये सारण घालून साश्यामधून काढून घ्यायचं। अशा प्रकारे चटई करंजी बनून तयार आहे।
आपण पांढरीशुभ्र अशी करंजी बनवायला घेऊ. लाटी घेऊन लाटून घेऊ आणि साश्यामध्ये टाकून सारण भरून घेऊ. करंजी बनून तयार आहे. अशा प्रकारे मी सर्व करंज्या बनवून घेतल्या आहेत. आता आपण तेलामध्ये टाकून तळून घेऊ. इथे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये करंज्या घालून तळून घेऊ. गॅसची फ्लेम लो मीडियम ठेवून करंज्या तळून घेऊ. चटई करंज्या तळून झाल्या आहेत. आता आपण पांढऱ्या शुभ्र करंज्या तळून घेऊ. करंज्या तळायला खूप कमी वेळ लागतो. बघा, करंज्या मस्त अशा तळल्या गेल्या. प्लेटमध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे दोन प्रकारच्या करंज्या बनून तयार आहेत. करंज्या तुम्ही 4 ते 5 दिवस आरामात खाऊ शकता. तुम्हाला करंजी फोडून दाखवते. बघा किती खुसखुशीत अशी झाली. तुम्ही पण एकदा माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशा बनल्या. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त रहा आणि खात रहा. धन्यवाद.